नमस्कार, ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अर्धा किलो तिळाच्या अचूक प्रमाणामध्ये मस्त असे खुसखुशीत कुरकुरीत तिळाचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत। तसं बघायला गेलं तर तिळाचे लाडू बनवणं तितकंसं अवघड नाहीये, कारण तिळाचे लाडू बनवत असताना पाक व्यवस्थित जमला की लाडू जमलेच म्हणून समजा। पण बरेचदा असं होतं, लाडूसाठी पाक बनवत असताना पाक थोडासा कच्चा राहतो आणि त्यामुळे लाडू गोलाकार न होता ते बसतात। याउलट पाक जर खूप जास्त शिजला गेला, कडक झाला, तर लाडू इतके कडक होतात की खाताना दात देखील तुटून हातात येईल अशी परिस्थिती असते। त्यामुळे तिळाचे लाडू बनवण्यासाठी अचूक पाक कसा तयार करायचा, हाताला चटके लागू नयेत यासाठी काय करायचं, त्याचबरोबर मिश्रण शेवटपर्यंत कोरडं न होता तसंच्या तसं राहावं यासाठी काय करायचं, याकरता इथे मी काही बारीक सारीक गोष्टी किंवा टिप्स सांगितलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला तिळाचे लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। तर इथे बघा, मी 2 कप पांढरे तीळ घेतलेले आहेत, वजनी म्हणाल तर हे 1/2 किलो तीळ आहेत। त्याचबरोबर इथे मी 2 कप चिक्कीचा गूळ घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणात हा 1/2 किलो गूळ आहे। तीळ आणि गूळ मी ह्या एकाच कपाने मोजून घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे मी 1/2 कप शेंगदाणे घेतलेले आहेत, वजनी म्हणाल तर हे 100 ग्रॅम शेंगदाणे आहेत। यानंतर इथे मी 1/2 कप सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, वजनी प्रमाणात तो 50 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा कीस आहे। त्याचबरोबर 1/2 चमचा साखरयुक्त विलायची पावडर घेतलेली आहे आणि 2 चमचे साजूक तूप घेतलंय। तर मस्त असे कुरकुरीत खुसखुशीत तिळाचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे। तर त्यासाठी गॅसवर ठेवलेल्या पॅनमध्ये आपल्याला तीळ काढून घ्यायचे आहेत आणि तिळाला आपल्याला मंद गॅसवरती हलकासा रंग बदलेस तोपर्यंत छान असं सतत एकसारखं हलवत भाजून घ्यायचंय। तिळाला सतत एकसारखं हलवत मंद गॅसवरती आपल्याला 4 ते 5 मिनिटं खमंग असं भाजून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटानंतर तीळ थोडेसे तडतड उडायला सुरुवात झाली की समजायचं तीळ भाजत आलेले आहेत। आणखीन 1/2 मिनिटभर तिळाला छान असं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर हे भाजलेले तीळ आपल्याला थंड होण्याकरता एका ताटामध्ये बाजूला काढून घ्यायचे आहेत। तर इथे मी तीळ मस्त असे खमंग भाजून घेतलेले आहेत, आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊ। तीळ भाजून झाले, आता शेंगदाणे भाजून घेऊ। तर शेंगदाणे देखील सतत एकसारखे हलवत मंद गॅसवरती साल तडकेस तोपर्यंत आणि त्यावरती हलकेसे डाग येईस तोपर्यंत आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तर हे बघा, शेंगदाणे 2 मिनिटभर मंद गॅसवरती छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत। भाजलेले शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि यानंतर सुक्या खोबऱ्याचा केस भाजून घेऊयात। तर सुक्या खोबऱ्याचा केस भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 1 मिनिटाच्या आत हा सुक्या खोबऱ्याचा केस भाजला जातो। तर बघा, मंद गॅसवरती सुक्या खोबऱ्याचा केस मी हलकासा रंग बदलेस तोपर्यंत भाजून घेतलाय, आता हा देखील आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। तर या इथे बघा, खमंग असे भाजून घेतलेले तीळ पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणे थंड करून त्याची साल काढून त्याच्या बघा अशा 2 पाकळ्या करून घेतलेल्या आहेत। आता या शेंगदाण्याचं आपल्याला कूट तयार करायचं नाहीये, तर शेंगदाण्याचे आपल्याला 5 ते 6 तुकड्यांमध्ये असे तुकडे करून घ्यायचे। त्यासाठी तुम्ही ठोंब्याने किंवा ग्लासच्या मदतीने प्रेस करून अशा पद्धतीने याचे तुकडे करून घेऊ शकता। तर या इथे बघा, शेंगदाण्याचे असे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, याचं आपल्याला कूट अजिबात करायचं नाहीये। त्याचबरोबर भाजून घेतलेला खोबऱ्याचा कीस देखील पूर्णपणे थंड झालेला आहे। आता काय करायचं, भाजून घेतलेल्या या तिळामध्ये शेंगदाण्याचे तुकडे त्याचबरोबर भाजलेला खोबऱ्याचा कीस घालून घ्यायचा आणि ह्या तिन्ही गोष्टी अगदी व्यवस्थित आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायच्यात। तर गुळाचा पाक तयार करण्याआधीच आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी छान अशा एकत्र करून घ्यायच्या आहेत, कारण गुळाचा पाक तयार केल्यानंतर तितकासा वेळ नसतो, त्यामुळे आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी अगोदरच छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। तर यानंतर एक ताट किंवा प्लेट घ्यायची आणि त्याला तूप किंवा तेल लावून अशा पद्धतीने ग्रीस करून घ्यायचं आहे। तर हे आपण का केलं ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे। आता या ताटाला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आणि यानंतर आपण गुळाचा पाक तयार करायला घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये सुरुवातीला आपल्याला 2 चमचे साजूक तूप काढून घ्यायचं आहे। तूप इतळलं की यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे।
तर गुळ घेताना शक्यतो चिक्कीचा गुळ घ्या आणि गुळाला आपल्याला बारीक किसून किंवा चिरून घ्यायचं आहे, म्हणजे मग गुळ पटकन वितळला जातो. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी घालायचं आहे. तर आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमचाने मधून फक्त 2 चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे. त्यापेक्षा जास्त पाणी घालू नका, नाहीतर पाक सैलसर होऊ शकतो. आता मंद गॅसवरती गुळाला सतत एकसारखं हलवत आपल्याला गुळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे. तर हे बघा, अवघ्या 2 मिनिटातच संपूर्ण गुळ अगदी व्यवस्थित वितळलेला आहे. यामध्ये गुळाचे खडे अजिबात शिल्लक राहिलेले नाहीयेत. याला आपण आणखीन थोडा वेळ शिजून घ्यायचा आहे. गुळाचा पाक शिजून घेत असताना गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही, मंद गॅसवरतीच गुळाचा पाक आपल्याला शिजून घ्यायचा आहे. तर बघा, आणखीन 2 मिनिटं गुळाचा पाक शिजून घेतल्यानंतर याचा थोडासा रंग बदललेला आहे. आता आपण याला तपासून बघू. त्यासाठी एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये पाकाचे 4 ते 5 थेंब काढून घ्यायचे आहेत आणि याची बघा अशा पद्धतीने गोळी तयार करून घ्यायची. तर बघा, याची गोळी तर तयार होतीये पण ती थोडीशी जेलीसारखी मऊसर आहे आणि याला असं खेचून बघितलं तर याची अशी तार निघतीये, म्हणजेच पाक जो आहे तो अजून सैलसर आहे, कच्चा आहे. अजून थोडासा कडक पाक होणं गरजेचं आहे, त्यामुळे याला आपण आणखीन 2 मिनिटासाठी शिजून घेऊयात. तर हे बघा, आणखीन 2 मिनिटं पाक शिजवल्यानंतर आणि गूळ कढईमध्ये घातल्यापासून ते आत्तापर्यंत जवळपास 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पाकाचा रंग आणखीन डार्क झालेला आहे, यावरती फेसही आलेला आहे. आता पुन्हा एकदा आपण पाक चेक करून बघू. तर पाकाचे 4 ते 5 थेंब प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि याची गोळी तयार करून बघायची. तर हे बघा, याची जर गोळी केली तर ती हाताला थोडीशी कडक जाणवते. अगदीच ही प्लेटमध्ये आपटल्यानंतर याचा टणक असा आवाज येईल इतपत ही आपल्याला कडक नकोय, तर फक्त आपल्या हाताला थोडीशी कडक जाणवेल इतपतच ही कडक हवी आहे. आणि ही गोळी तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंट झालेली आहे, छान असा याला गोलाकार आलेला आहे. याचाच अर्थ आपला जो पाक आहे तो अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता काय करायचं, आपण जे तीळ, शेंगदाणे आणि खोबऱ्याच्या केसाचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते आपण या पाकामध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे घालत असताना ही कृती आपल्याला फटाफट करायची आहे आणि त्याचबरोबर हे करत असताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या स्टेजला गॅस बंद केला तरी देखील चालेल. तर हे बघा, सगळं हे मी छान असं यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1/2 चमचा साखरयुक्त विलायची पावडर घालायची आहे आणि विलायची पावडर घातल्यानंतर ती देखील पटापट आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर आता तयार झालेलं हे मिश्रण यापेक्षा खूप जास्त वेळ आपल्याला गॅसवर ठेवायचं नाहीये, नाहीतर ते कडक होऊ शकतं आणि आपल्याला लाडू देखील व्यवस्थित वळता येणार नाहीत. त्यामुळे तयार करून घेतलेलं हे मिश्रण लगेचच आपल्याला गॅसवरून खाली उतरून घ्यायचं आहे. तर आता लगेचच आपल्याला या मिश्रणाचे लाडू वळवून घ्यायचे नाहीयेत. तर आपण सुरुवातीला ज्या ताटाला तूप लावून ग्रीस करून घेतलं होतं त्या ताटामध्ये आपल्याला चमच्याच्या मदतीने थोडं थोडं मिश्रण काढून घ्यायचं आहे. तर ही एक स्टेप आपल्याला लाडू वळवायच्या अगोदर करायची आहे. तर असं मिश्रण थोडं थोडं ताटामध्ये काढून घेतलं की या मिश्रणातली सुरुवातीची जी गरम वाफ आहे ती निघून जाते आणि ही गरम वाफ निघून गेल्यामुळे लाडू वळताना हाताला चटके लागत नाहीत आणि लाडू अगदी व्यवस्थित गोलाकार वळले जातात. तर थोडंसं मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलंय आणि त्यानंतर कढईमध्ये जे शिल्लक राहिलेलं मिश्रण आहे ते थंड होऊ नये याकरता कढईवरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आणि आता या मिश्रणाचे आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत. पण त्याआधी इथे बघा, मी एका डिशमध्ये तेल आणि पाण्याचं असं हे मिश्रण तयार करून घेतलं आहे. तर ते मिश्रण लाडू वळण्या अगोदर हाताला लावून घ्यायचं, म्हणजे मग लाडूचं मिश्रण हाताला चिकटत नाही आणि दुसरी गोष्ट पाण्यामुळे हाताला चटका देखील लागत नाही. तर बघा, या मिश्रणातली गरम वाफ बऱ्यापैकी निघून गेलेली आहे आणि त्यामुळे हाताला अजिबात चटका लागत नाहीये आणि लाडू देखील वळायला अतिशय सोपे जात आहेत. तर हे बघा, मस्त असा गोलाकार आपला इथे तिळाचा लाडू बनून तयार झालेला आहे. आता शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे देखील आपण अशाच पद्धतीने लाडू वळवून घेणार आहोत. तर तिळाचे लाडू बनवत असताना हे मिश्रण गरम गरम असतानाच लाडू पटापट वळवून घ्यावे लागतात. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की लाडूला व्यवस्थित आकार देता येत नाही तर अशा वेळेला जसा जमेल तसा लाडूला गोलाकार देऊन घ्यायचा आणि त्यानंतर सगळे लाडू वळवून झाले की लाडू तासभर तरी नरम राहतात. मग पुन्हा एकदा लाडूला वळवून छान असा गोलाकार देऊन घ्यायचा, म्हणजे मस्त गोल गरगरीत लाडू बनून तयार होतात.
तर या इथे तुम्ही बघू शकता की शेवटचा लाडू देखील मी अगदी सहजरित्या वळवून घेतलेला आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की हे जे मिश्रण आहे ते शेवटपर्यंत कडक न होता मऊसूतच राहिलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मी सगळे लाडू छान असे गोल गरगरीत मस्त वळवून घेतलेले आहेत. तर तयार करून घेतलेले हे लाडू पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि मगच याला हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं. 2 ते 3 महिने हे लाडू आरामात टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण वापरून तुम्ही देखील येत्या मकर संक्रांतीला हे मस्त असे कुरकुरीत खुसखुशीत तिळाचे लाडू नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.